चांकोली ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्याकरिता भाजप कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त भाजप उमेदवारांची बुधवारी भव्य प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, भाजप नेते रामदास शेवाळे, एकनाथ देशेकर, संतोष भोईर, राम पाटील यांच्यासह उमेदवार विजया पाटील, विकास पाटील, संगीता गायककर, उमेश पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मत देऊन भाजपच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन एकनाथ देशेकर यांनी केले आहे. माननीय रामशेठ ठाकूर साहेब, प्रशांतदादा ठाकूर साहेब, सातत्याने आपल्या या परिसरामध्ये विकास कामं करीत असतात आणि विकास कामाच्या दौऱ्यावरती आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीमध्ये जात असताना ज्या काय समस्या असतील मतदारांच्या, त्या मतदारांच्या समस्या सोडण्यासाठी आम्ही सर्व मंडळी इथं तात्पर्य आपल्यासमोर उभे आहेत. मी सर्वांना विनंती करेन, आदिवासी बांधवांना, का आपण या परिसरामध्ये काम करीत असताना या विभागाच्या माध्यमातून पण 6 महिने सातत्याने मेहनत करून त्यांना ते विद्युत कनेक्शन देण्याचा आपण प्रयत्न केला, त्यांना विद्युत मीटरची सुविधा दिली मोफत. आपण येणाऱ्या या 1 वर्षामध्ये प्रस्ताव पाठवून ज्या आदिवासी प्रकल्पामधून अनेक योजना आहेत आपण त्यांना काँक्रिटीकरण रस्त्यासाठी आपण प्रयत्न करून प्रस्ताव पाठवला होता, तोही रस्ता आपण मंजूर करून आपण आदिवासी वाडे आपल्या एडुडण्यामध्ये नेण्याचा प्रयत्न जल्दीत जल्दी करणार आहोत. सर्व आदिवासी बांधवांना विनंती करेन का येणाऱ्या या आपल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये सातत्याने आपल्या असणारे उमेदवार आणि उमेदवारांच्या आपण पाठीशी राहून त्यांना पाठबळ वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा.